ठाणेकरांनाच रस्त्यावर उतरवायचं होतं की तुमची फसवणूक झाली, आणि जर तुमची फसवणूक झाली असेल तर न्याय मागायला देखील तुम्हीच रस्त्यावर आला पाहिजे होता। सात वर्ष सत्तेत आहे, सात वर्षामध्ये क्लस्टर योजना येऊ शकली नाही, मग ते काय मंत्रीपद चाटायचं? देऊन टाका राजीनामा। आजही ठाणेकर भाड्याने पाणी पितो, माहिती आहे का तुम्हाला? आपल्याला येणारं पाणी हे आपण विकत घेतो, आपल्या हक्काचं ठाण्याचं पाणी नाही। मागून आलेली नवी मुंबई महानगरपालिका आहे, तिचं स्वतःचं धरण आहे। ज्या वेळेला पालकमंत्री नगरसेवक होते ना, त्यांच्या काळात झालेल्या या सगळ्या अनधिकृत इमारती आहेत। मला आठवते की दिघे साहेबांनी यांना सगळ्यांना बोलून पट्ट्यांनी मारलं होतं। 40-40% जेव्हा हे कमिशन घेत होतं एका टेंडरमध्ये 40% वाटायला लागायचे। आज दिघे साहेब नाही आहेत तेच बरं आहे, याने पट्ट्याने नाही तलवारीने कापले असते, कारण तो सगळा 60% गेलाय। आता कार्यकर्ते मेले हो, त्यांनी एकमेकांची डोकी फोडत होते, आज त्यांचे नेते गळ्यात गळे घालून सत्तेत आहेत। मी त्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला राग येत नाही का? तुम्हाला कळत नाही की हे लोक तुम्हाला मूर्ख बनवतात? कोणालाही घाबरत नाही, कुठल्या भाईला घाबरत नाही आणि कुठल्या सत्तेला घाबरत नाही। माझ्यापाठी एक विलक्षण शक्ती आहे, माझ्यापाठी एक विलक्षण शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे राजसाहेब ठाकरे। कालचा निर्णय, पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचं सुप्रीम कोर्टात नाकारलं, यांनी परत थापाबाजी केली की आत्ता होणार, तुमच्या नगरपालिकेत होणार, नगरपंचायतीत होणार। गेल्या 3 निवडणुकांमध्ये खोटी वचने देत सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेने ठाणेकरांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत मनसेने ठाण्यात जनजागरण मोर्चाचे आयोजन केले होते। ठाण्यातील मासुंदा तलाव ते परमार्थ निकेतन पाचपाखाडीपर्यंत मनसे नेते अभिजित पानसे व ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेने शिवसेनेच्या वचननाम्याविरोधात आक्रोश मोर्चा काढला होता। शिवसेनेने खोटी आश्वासनांची पूर्तता करून ठाणेकरांची दिशाभूल करण्याचा गंभीर आरोप यावेळी अविनाश जाधव यांनी केला आहे। यावेळी अविनाश जाधव यांनी क्या हुआ तेरा वादा या जयघोषाने शिवसेनेवर घणाघाती आरोप करत शिवसेनेला वेठीस धरले आहे। 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफी, स्वतंत्र धरण योजना, आरोग्य कवच योजना, सेंट्रल पार्क योजना, जलवाहतूक योजना तसेच व्यावसायिकांच्या घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करणे या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने शिवसेनेविरोधात अविनाश जाधव यांनी टीका केली आहे। शिवसेनेचे नगरविकास मंत्री पद असतानाही 7 वर्ष उलटूनही ठाण्यात क्लस्टरची अंमलबजावणी सुरू होऊ शकली नाही, त्यामुळे नगरविकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी अविनाश जाधव यांनी केली आहे। ठाणेकरांनी शिवसेनेविरोधात नाराजी व्यक्त करत भव्य आक्रोश मोर्चा काढला होता। हजारोंच्या संख्येने ठाणेकर रस्त्यावर उतरले, त्यामुळे ठाणेकरांना दिलेल्या फसव्या आश्वासनांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी ठाणेकर रस्त्यावर उतरू शकतात हे देखील अविनाश जाधव यांनी सांगितले आहे। माझं शिवसेनेने भरपूर काही गोष्टी आहेत ज्या मान्य, म्हणजे इलेक्शनच्या पूर्वी शब्द दिलेले आहे की आम्ही पाण्याचं बघू, घराचं बघू, सगळ्या गोष्टी केल्या, पण आजच्या याला आम्हाला मोर्चा काढावा लागला। शिवसेनेने आपले शब्द पाळले नाही, मग त्याच्यासाठी आम्हाला उत्तर देण्यासाठी मनसे पदाधिकारी आम्हाला रस्त्यावर यावं लागलं। मनसे पदाधिकारीच नसताना इतर काहीही लोकांनी आम्हाला भयंकर साथ दिलेला आहे, त्यामुळे आता मोर्चा आम्ही शिवाजी पुतळ्याच्या तळापाली मासुंदा तलावच्या इथून काढण्यात आलेला आहे, तो आता आम्ही महानगरपालिकेच्या इथे थांबवत आहोत आणि त्यांना दिसण्यात आलेलं आहे। आता त्यांनी उत्तर देण्यासाठी तयार राहावं,
आज मला वाटतं की ह्यांना ह्यांच्याच पद्धतीने उत्तर देणं खूप गरजेचं आहे, कारण निवडणुकीच्या टायमाला मोठमोठे प्रॉमिसेस करतात लोकांना की आम्ही पाण्याचा विषय तो सोडून घेऊ, आम्ही रस्ते बनवू, आम्ही वैद्यकीय कक्ष तुमच्यासाठी अजून स्ट्रॉंग करू, शिक्षणाच्या ह्याच्यात त्या विषयात आम्ही खूप स्ट्रॉंग करू, त्याच्यातलं आम्हाला काही दिसत नाही आहे. आपल्याला जो आपल्या ठाण्यातला जो मेन गड आहे त्याचं वातावरण आपल्याला दिसतो आहे कसं आहे, तर त्यांना सत्ता देऊन त्यांना मतं देऊन अर्थ काय आहे? आज जगाला अख्ख्या महाराष्ट्राला ही गोष्ट कळालेली आहे आणि आपण ते लोकांची जी संख्या आहे त्याच्यात बघू शकतो की लोकांना कुठे ना कुठे या गोष्टींची जाणीव झाली आहे. जो मोर्चा आज बघत आहोत तो आहे मनसेचा मोर्चा आणि मनसे मोर्चांनी शिवसेनेला हा प्रश्न विचारला आहे की तुम्ही जे फेक प्रॉमिसेस केले होते ते अजून पूर्ण का नाही झाले, तर तुम्ही शिवसेना तयार रहा आमचे प्रश्नांचे उत्तर द्यायला. मी पीटर डिसोजा, मनसे शाखाध्यक्ष. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे मोर्चा काढण्यात आलेला आहे, कारण असं आहे का शिवसेनेने 2017 साली निवडणुकी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांना फसवला साफ, का 500 फुटापर्यंतचं घर करमुक्त करणार, परत आपलं ठाण्याला मोठी धरण आणणार होते, काहीतरी पार्क बनवणार होते, हे सर्व काय शिवसेनेने फसवलं. मला असं वाटतं की जे ठाणेकरांना दिलेली आश्वासन आहे मागील अनेक दिवस करत नाही, ठाणेकरांना पूर्णच का नाही झाली जाम विचारण्यासाठी मी आज रस्त्यावर उतरतो. मागील 2012, 2014, 2017 जी काही मोठी आश्वासन दिली त्यांनी पाळली नाही, म्हणून आम्ही